मधाचे गाव ही चळवळ आता लोकचळवळ बनत आहे. मांगर तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा, पाडगाव जिल्हा कोल्हापूर आणि आता नुकतंच घोलवड जिल्हा पालघर, यानंतर चौथे गाव म्हणून नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील भंडारवाडी हे गाव आज आपण पाहणार आहोत. या गावात मधाचे गाव ही चळवळ सुरू झाली आहे. या गावातील बहुतांश लोक हे आदिवासी समाजाचे आहेत आणि या गावाला अतिशय सुंदर असा निसर्गसंपन्न बहारणारा फुलांचा परिसर लाभलेला आहे. रस्त्याने जाताना पळसाची अनेक झाडं या भागात दिसून येतात, त्यासोबतच मका आणि अनेक पिकं ज्यांना मुबलक फुलोरा आहे अशी अनेक पिकं या संपूर्ण भंडारवाडीच्या परिसरात आहेत. आपल्याला भंडारवाडीला जाताना खूप मोठ्या प्रमाणात पीक पाणी दिसतं, परंतु या पीक पाण्यांचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे या शेतकऱ्यांना मधमाशी पालन केल्यामुळे आता होणार आहे. येथील अनेक शेतकरी काही वर्षांपासून मधमाशी पालन करतात. आग्या मधमाशा, सातेरी मधमाशा या मधमाशांचं पालन करण्यासाठी आज आपण या भंडारवाडी या गावाला भेट देणार आहोत. भंडारवाडीत आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस आदिवासी बांधवांनी हे असं दणक्यात आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं आणि हे नृत्य आणि त्यांची ही कला जोपासण्यासारखीच आहे. अतिशय सुंदर पद्धतीचं हे जे स्वागत आहे ते आम्ही कदापि विसरू शकणार नाही. आदिवासी बांधवांनी नृत्यातून केलेलं स्वागत अवर्णनीय असेच होते. त्यानंतर गावात आम्ही गेलो आणि गावात ओसांडून वाहणारा उत्साह पाहून आम्ही चकित झालो. चारी बाजूने असणारा डोंगर आणि छोटंसं टुमदार असणारं हे छोटं गाव, या गावातील महिलांनी रस्त्यावरती काढलेल्या रांगोळ्या आणि गावात या महिलांना आपलं गाव मधाचं गोड गाव होणार आहे हे ऐकूनच मनाला त्यांचा खूप आनंद होत होता. विशेषत्वाने या अनेक महिलांनी आपल्या घराभोवती अतिशय सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या, त्यासोबतच ही घरंही अतिशय छान होती. गावातील या सगळ्या घरांना पाहत आम्ही कार्यक्रमस्थळी पोहोचलो. भंडारवाडीतील हे खूप मोठ्या संख्येने जमलेले गावकरी आपलं गाव आज मधाचं गाव होणार या भावनेने आनंदित झाले होते आणि म्हणूनच या कार्यक्रमात मला बोलतानाही खूप आनंद झाला होता, कारण या आदिवासी बांधवांना आता मधाचं गाव ही नवी ओळख आपल्या विनंती करतो. आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. महाराष्ट्र राज्य खाद्य आणि ग्रामोद्योग विभागाचे सभापती तथा राज्यमंत्री दर्जा असणारे श्री सुधींद्र साठे साहेब, यासोबतच
या जिल्ह्याच्या प्रकल्पाधिकारी आदरणीय कावली मेघना मॅडम, तहसीलदार शारदाताई चौंडेकर मॅडम, त्यासोबतच जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी बाराटे साहेब, इथले तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे साहेब, सरपंच अभिमन्यू गाडेवाड, उपसरपंच अमर केंद्रे, या जिल्ह्याचे आमचे अधिकारी कारंजदर श्री बालाजी जायभाय, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, महाराष्ट्रातील हे चौथं गाव मधाचं घोषणा करण्यासाठी राज्याचे सभापती आपल्या गावात आलेले आहेत आणि आपले सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुमचं खरंच तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि इतका वेळ इतका उशीर झाला असताना सुद्धा तुम्ही थांबलात आणि मधासारख्या गोड कार्यक्रम आपण गोड केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रातलं पहिलं मधाचं गाव तुम्हाला माहीत असेल तर सांगतो, महाबळेश्वर मधील मांगर हे तुमच्यासारखं एक छोटंसं गाव, अतिशय सुंदर गाव असे डोंगराच्या मधून बसले. त्या गावात आम्ही 16 मे 2022 या गावाचा शुभारंभ केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल केवळ 1 वर्षात त्या गावात 1.5 लाख लोकांनी भेटी दिल्या. संसद टीव्ही दिल्लीचा त्या गावात येऊन त्याची स्टोरी बनवली आणि त्या गावाला राजीव गांधी गतिमान अभियानातला प्रशासकीय पुरस्कार भेटला मुख्यमंत्र्यांच्या शुभारंभ. दुसरं गाव आम्ही केलं पाटगाव जिल्हा कोल्हापूर मधून. ते गाव केल्यानंतर त्या गावात खूप मोठ्या प्रमाणात लोक यायला लागली, त्यांना त्या गावात शुद्ध मध मिळू लागला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल देशातलं दुसऱ्या नंबरचं सर्वोत्तम सुंदर गाव पर्यटनाचं त्याला पुरस्कार भेटला. त्यानंतर आता आम्ही 2 दिवसापूर्वी घोलवड जिल्हा पालघर जे चिकूचं गाव आहे ते गाव करतोय आणि त्या गावानंतर आता तुमच्या गावात 2 दिवसातच आम्ही एक आणलं म्हणजे आपल्या गावाची फार जबाबदारी वाढली आहे. आपल्या गावात भांडण त्यांचे नाही, आपल्या गावात सगळे एकत्र राहतात. मधमाशांचं जीवन सुद्धा इतकं सुंदर आहे, मधमाशा खूप येणे राहतात, त्यांच्या फक्त येणे आपल्या आजूबाजूला समृद्धी वाढते, आपले शेती पीक उत्पादनात 35 ते 40% वाढ होते आणि सगळ्यात महत्वाचं मधमाशा असली तर आपली कृषी लक्ष्मी म्हणून तिचं नाव लौकिक मिळतो. आपल्या गावाचं नाव तर होतच पण आपल्याला खूप पैसेही मिळतात मधमाशांपासून. योजना किती सुंदर आहे बघा, मधाच्या गावाचा आता शासन निर्णय नुकताच झालाय आणि या शासन निर्णयानुसार आपल्या गावाला विविध कामं करण्यासाठी मधमाशांचं माहिती दालन करण्यासाठी, मधुबन उभारण्यासाठी, मधमाशांच्या पासून मध तयार करण्याची प्रक्रिया केंद्र टाकण्यासाठी 54 लाख रुपये भेटतात आणि या गावातली जी जी लोक मधमाशांच्या पेट्या वसाहती घेतील त्यांना 90% अनुदान शासनामार्फत मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आदरणीय मेघना मॅडमला सांगू इच्छितो की मॅडम हे गाव जे आहे ना हे इतकं सुंदर गाव आहे की नोट मधलं हे गाव आपल्याला फार नावारूपाला आणता येईल कारण आपण मराठवाड्यातलं एकमेव गाव असं घेतलंय की ज्याची निवड आपण केली मधाच्या गावासाठी आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा याची शिफारस केली. त्याच्यामुळे या गावात जर आपण आता इतक्या प्रक्रिया सगळ्या राबवत असताना शासनाचे विविध उपक्रम जे आहेत उदाहरणार्थ आता तहसील जे उपक्रम असतील, वन विभागाचे उपक्रम असतील, कृषीचे उपक्रम असतील, हे सगळे उपक्रम एकाच गावात आपण राबवतो आणि त्यामुळे त्या गावात एक सगळं जे काही गोष्टी आहेत त्या गावाला भेटतात आणि त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होतो ही संकल्पना होती. त्यासोबतच मधाचं पर्यटन वाढावं, मधमाशांबाबत लोकांना जनजागृती व्हावी आणि लोकांना याच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग विभाग काय करणार, तुम्हाला मधमाशांचे पेटे देणार, वसाहती देणार आणि सगळ्यात महत्वाचं प्रशिक्षण मोफत देणार आणि जो काही मध आणि मेन निघेल तोही परत विकत घेणार आणि याची हमी देतो. आणि सगळ्यात महत्वाचं आपला मधाचा जो दर आहे तो जवळपास 400 रुपयापासून 600 रुपये किलो इतक्यापर्यंत घेतला जातो. अजून एक तुम्हाला एक छोटीशी कल्पना अशी आहे की आपल्याकडे 2 दिवसापूर्वी एक लोकमतला बातमी होती की औरंगाबाद जिल्ह्यातील 12वी नापास असलेला तरुण महिन्याला वर्षाला 50 लाख रुपये कमवतो. तो कसा कमवतो तर तो वसाहती निर्माण करतो मधमाशांच्या वसाहती. एक मधमाशीचं पोळ असेल तर त्याचं दुसरं कसं करायचं त्याच्या आम्ही शिकवून देतो, तुम्हाला त्याचं ट्रेनिंग देतो आणि परत ती वसाहत 3000 रुपयाने आम्ही विकत घेतो दुसऱ्या लोकांना देण्यासाठी. दुसरी गोष्ट महत्वाची की त्या मधमाशांच्या वसाहतीला मधमाशांच्या पेट्याला सगळीकडे मागणी, सगळे शेतकरी नाकाला 1000 रुपये दर देतात एका महिन्याला. 50 मधमाशांचे पेटे घेतल्या तरी एका माणसाला 50,000 रुपये मिळतात, मध तर त्यात पण भाडं पण त्या पेट्यांचं मिळतं. असे अनेक वेगवेगळे रोजगार याच्यामधून करता येतात. मधमाशी ही अतिशय महत्वाचा कीटक आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात की जर मधमाशी ज्या क्षेत्रातली संपते त्या भागातली म्हणजे तो संपूर्ण जग संपू शकतो इतकं मधमाशीचं महत्व. 80% पिकांना फुलं येतात पण त्याचं फुलाचं रूपांतर फळात होण्यासाठी मधमाशा आवश्यक आहे. म्हणून तुमच्या गावात जास्तीत जास्त मधमाशा कशा पाळता येतील मी तर तुम्हाला शेतात तुम्ही फिरणारे लोक आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही जिथे जिथे साचेरी वसाहती सापडतात तुमच्याकडे काय सातपुडी म्हणतात काय म्हणतात सातपुडी
सातपुडीची जी मधमाशी आहे ना, ही मधमाशी तुम्ही पकडली आणि पेटी ठेवली की त्या दिवशी तुम्हाला 3,000 रुपयाचा फायदा झाला. कारण 3,000 रुपये रेट खाती ग्रामोद्योग विभागाने या सातपुडीला दिलेला एका कोळ्याला. त्याच्यामुळे एका माणसाचं ठरवलं की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सातपुडी त्या मधमाशा व्यवस्थितपणे पेटीत बंदिस्त करायच्या, तरी त्याला त्या दिवसाची पेटी मिळू शकतात. म्हणजे इतक्या वेगवेगळे रोजगारीचा निर्माण होणार आहे. आज फक्त आदरणीय सभापती महोदय आपल्याला घोषणा करण्यासाठी मताचा दावा आम्ही घोषणा करत आहोत, त्यानंतर जी कामं सगळी सुरू होणार आहेत, त्यानंतर शासनाचा निधी आम्ही लवकरात लवकर आपल्याला देणार आहे आणि कृषीच्या आणि वन विभागाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या इतर राबवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. यासाठी आपला प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करायची. मला अतिशय आनंद होतो की महिलांची संख्या इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि माझा मी जवळपास 10 ते 12 वर्षापासून या क्षेत्रात काम करतो. मला माहिती आहे की मधमाशी पालन करणं ही महिलांना अतिशय सहज जमणारा विषय आहे. कारण मधमाशीला हाताळताना तिला फार सहजपणे नाजूकपणे व्यवस्थितपणे तिला हाताळावं लागतं, तिला त्या पेटी ठेवावं लागतं. मधमाशा अजिबात चावत नाही आणि एखाद्या चावली तरी त्याला त्याचा फायदाच होतो. मधमाशाच्या विषयाची सुद्धा खूप मोठी किंमत आहे जगात. म्हणून मधमाशी मध मे रॉयल जेली मधमाशांचं पराग मधमाशांचं विष या सगळ्या गोष्टींची खूप माहिती खूप जगात लोकांना आहे आणि त्याची खूप डिमांड देखील आहे. परंतु ज्या 1 रुपयाचा मध आपल्या मिळतो ना त्यावेळेस आपल्या शेतात 10 रुपयाचा फायदा झाला असतो, म्हणजे 10 पट फायदा आपल्या शेतीत होत असतो. आणि मला येताना सगळीकडे बघायला मिळाले की आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात ज्वारी आहे, जंगल आहे, त्यासोबत आपल्याकडे मका आहे आणि मक्यावरती सगळ्यात जास्त कोलन्स मधमाशाचं खाद्य भेटतं. म्हणून हा हे जे गाव आहे ना हे मराठवाड्यातील नाही तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर गाव मधमाशी पालनाचं होईल आणि तुम्ही ते कराल असा मला विश्वास आहे. त्याचं कारण की तुम्ही ज्या आत्मीयतेने तुम्ही ज्या प्रेमाने तुम्ही ज्या गोडव्याने इथं आलेला असा म्हणून हे मधमाशी पालनासाठीच गाव सर्वोत्तम होऊ शकतं. तुमच्या म्हणजे मी येताना त्यावेळेस बघत होतो की सगळीकडे मारहाण आहे, कुठंच काय दिसत नव्हतं. मी आमच्या अधिकाऱ्यांना विचारलं की इथं कसं काय मारायचं गाव, परंतु केवळ 4 किलोमीटरच्या आतमध्ये सगळीकडे हिरवळ दिसायला लागली, सगळीकडे पाणी दिसायला लागलं आणि लक्षात आलं की सगळ्यात सुंदर गाव तर हेच आहे. म्हणून तुम्ही हा व्यवसाय करू शकाल आणि ते नक्की करावा. मराठा 14 गाव याची घोषणा सभापती महोदय आज करतील, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या गावात वेगवेगळे उपक्रम आपण नक्की राबू असा विश्वास देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. रवींद्रजी साठी साहेब सर्व अधिकारी आणि सर्वांसह तुम्हाला माझा नमस्कार. मी जास्त वेळ घेणार नाही आणि मराठी पण माझा थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. सर्वांच्या आधी तुमच्या गावाला आज मताचं गाव म्हणून जे पुरस्कार मिळणार आहे त्यांचं तुम्हाला पूर्ण अभिनंदन आणि तुम्ही भाग्यवान आहे. कॉन्ग्रॅच्युलेशन. आणि काय बोलले होते तुम्हाला की काय काय लाभ मिळणार आहे तुम्हाला, ते आपण हे पूर्ण योजनाचा पूर्ण लाभ घेणार आहे म्हणून तुम्हाला पूर्ण काम करणार आहे. ओके, जैसे मैं हिंदी में बोलती थोड़ा, जैसे कुछ योजना में लाभ मिलता है तो उसका पहला लोगों को क्या रहता है कि पहला उसमें इंटरेस्ट रहता है, मुझे इंटरेस्ट देते हैं, मनी करते हैं, फिर बाद में उसको छोड़ देते हैं. तो वो लाभ हम ले नहीं सकते जब ऐसा होता है. तो जितना लाभ हमको प्रशासन देने के लिए तैयार है उतना काम हमको करना भी है. जैसे साहब ने बोला था अभी आपको एक ही दम पे कि कितना लाभ मिलने वाला है. और ऊपर से जैसे मैं तेलंगाना से हूँ, तेलंगाना में बहुत सारे ऐसे गांव है जिन्होंने मधुमक्खी ये हनी भी जो रहते हैं उसका कल्टिवेशन करते हुए बहुत लाभ उनको व्यवसाय से ज्यादा मतलब एग्रीकल्चर से ज्यादा उनको उसमें पुरस्कार मिला है, बेनिफिट मिला है. स्पेशली लेडीज ये लेडीज को बहुत इसमें लाभ मिलने वाला है. ऊपर दूसरा जो बात ये है एक अर्बन सिटी या फिर जो अभी सोशल मीडिया है हमारे पास आप सबको पता है ना कि पूरा इंस्टाग्राम अमेजॉन माहित आहे का, माहित आहे यूट्यूबवर माहित आहे. हनी के अलावा हनी भी वॅक्स म्हणतात, म्हणजे हनी बीजचं जे मेण आहे ना ते खूप ज्यादा उसमें एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे. एक्सपोर्ट म्हणजे दुसरे विदेश में भी आप बेच सकते हैं. अभी जो प्लास्टिक है हम सभी बोलते हैं प्लास्टिक छोड़ना है, प्लास्टिक को यूज नहीं करना, तो क्या हुआ करना है, ये प्लास्टिक नहीं तो और क्या करने वाले हैं. तो ये हनी वी वैक्स जो है ना मेड ये उसका अल्टरनेटिव, मतलब अगर हम प्लास्टिक को छोड़ना है दूसरा कुछ यूज करना है तो मेड यूज कर सकते हैं. पर मेड इंडिया में ज्यादा अवेलेबल नहीं, मतलब उपलब्ध नहीं है. हमारा भारत का मेड जास्त उपलब्ध आता नहीं है. पर अगर आप सब लोग
ये जो बर्तन हमको मिलने वाले इसको यूज करके इसका मेन का प्रोडक्शन बढ़ाएंगे तो प्लास्टिक को हम पूरे तरीके से निकाल सकते हैं और ये मेन को यूज करके बहुत ज्यादा लाभ हमको इंडिया में भारत में ही नहीं विदेश में भी हमको उसका पैसा मिल सकता है उसका लाभ मिल सकता है। और आप मैं बोलती हूँ कि आप छोटे छोटे आपके बच्चे जो है ना गाँव के उनको भी आप उसमें इन्वॉल्व कीजिए उनको सोशल मीडिया का यूट्यूब का वगैरह कुछ आइडिया रहता है उसके साथ आप इसको मार्केटिंग कर सकते हैं। मार्केटिंग मतलब जानचा ते पहुंच शहर ला मुंबई ला दिल्ली ला असा मेन चा खूब महत्वपूर्ण पण आहे या दोन शब्द बोलतान मी थांबते। खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती राज्यमंत्री दर्जा बाप रवींद्र साठे सरांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय जगताप या जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदरणीय मेघना मॅडम तहसीलदार माननीय शारदा पवलेकरजी जिल्हा अधीक्षक भाऊसाहेब बराटे महाराजी मुंडे आमचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगकर परभणीहून आलेले बालाजी जायबाय आमचे मधुश्रुती सुतराळे आणि या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व भंडारवाडी गावचे आपण सर्व बंधू भगिनी ग्रामस्थ मी सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव ही योजना आम्ही घोषित केलेली आहे त्याप्रमाणे तीन गाव आज झालेली आहेत। आजपासून किनवट तालुक्यातलं नांदेड जिल्ह्यातलं किनवट तालुक्यातलं भंडारवाडी गाव हे मधाचं चौथं गाव म्हणून आजपासून आपण औपचारिकपणे आपण इथे त्याची घोषणा करतो। आज ज्या घोषणा झालेली आहे याचा अर्थ आपलं मधाचं गाव झालं असं आपण समजू नये। आपण मधमाशीचं पोळं बघतो मधमाशी किती काम करते बघतो त्यामुळे आपल्याला काम करायचं पुढच्या काळात आपली घोषणा झाली पण आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं आहे। मधमाशांचं पोळं बघितलं नक्की कराल याच्याबद्दल मला विश्वास आहे कारण मी दोन तीन गोष्टी सांगणार आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा एक प्रसिद्ध एक श्लोक येतो श्लोक सगळं सांगत नाही तर पहिलं वाक्य फक्त असं आहे की घेतले वर्तनये आम्ही अंधतेने याचा अर्थ आम्ही मधमाशी पालनाचा गाव आम्ही केलेला आहे आणि अंध म्हणून म्हणजे कुणीतरी सांगितलं म्हणून आम्ही घेतलेला नाही व्रत म्हणून आपण घेतलेलं आहे। व्रत याचा अर्थ एकदा व्रत घेतलं की आपल्याला त्याच्यापासून सुटका नाही जसं आता महाशिवरात्र होऊन गेले आपण उपवास करतो व्रत करतो त्याला आपण बरेच जण काही खात पीत नाही किंवा पाणी पितो त्यामुळे ती जी भावना आहे व्रताची हे आपण व्रत घेतलेलं आहे आजपासून मधमाशी पालनाचं की आमचं मधाचं गाव करण्याचं हे व्रत आपण कायम आपण सांभाळलं पाहिजे आणि व्रत कायम आपण अंगीकारलं पाहिजे त्याप्रमाणे आपण व्यवहार केला पाहिजे। मग अशी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं अनेक गोष्टी सांगितल्या तसं जल जंगल जमीन किती महत्वाचं आहे आणि आपल्या गावाचं भाग्य की या तिन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत जंगल आहे जल आहे जमीन आहे सगळं आहे पण याच योग्य पद्धतीत पुढच्या काळात आपल्याला संतुलन ठेवायचं आहे पुढच्या काळात अधिकाधिक आपल्याला समृद्ध कसं करता येईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी पहिल्या ज्या सुरुवातीला आम्ही दोघे दिग्रस होतो तेव्हा काही महिन्याचा प्रश्न विचारला व्यसनाचा त्यामुळे या हे गाव व्यसनमुक्त सुद्धा झालं पाहिजे हे गाव कंटाळमुक्त सुद्धा झालं पाहिजे या गावाला पुरस्कार मिळाला पाहिजे अशा आपल्या सगळ्या गावकऱ्यांची इकडची वागणूक पाहिजे तर सगळा व्यवहार पाहिजे आणि त्या मधाचे गाव करताना ही एक निकष महत्वाचा आहे की गावाने कोणता ना कोणता पुरस्कार प्राप्त केला पाहिजे या गावाची एक वेगळी परिस्थिती लक्षात घेऊन आपण या गावाची निवड केली पण आपण पुरस्कार पुढच्या काळात मिळवायला पाहिजे। आणखी एक आमचा निकष आहे की तिथे मधुपर्यटन व्हायला पाहिजे म्हणजे अनेक पर्यटक तिथे यायला पाहिजे आपल्या सर्वांनी पॉईंट करा आजपासून की आपण गावापासून जवळजवळ मुख्य रस्त्यापासून एक 4-5 किलोमीटर आहोत
तो रस्ता पुढच्या काळात होईल चांगला, त्याची तुम्ही काळजी करू नका. आमदार साहेब आम्हाला नुकतेच भेटले आणि त्याची टेंडरिंग प्रोसेस झालेली आहे, त्यामुळे ते काम चालू होईल, चांगला रस्ता आपल्याला मिळेल. पण आपली जबाबदारी अशी आहे की चांगला रस्ता झाला की या गावात या मुख्य रस्त्यावरनं जाणारे जे कोणी लोक आहेत हे सगळे आपल्या गावात त्यांना शिरवासं वाटलं पाहिजे, एवढं काम आपण पुढच्या काळात केलं पाहिजे. त्यामुळे सर्वांची आपली जबाबदारी आहे की आम्ही आमचं पर्यटन जेव्हा करून दाखवतो, आम्ही आमचं मधुबन इथे आपल्याला पुढच्या काळात करायचंय, म्हणजे उन्हात नाही तर मधुबन करणार. इथे चांगली झाड आणखी आपल्याला लावायला लागतील, मधमाशाने निवाऱ्याची गरज असते, त्यांनाही चांगली पाहिजे असते, त्यांनाही पाणी सगळंच पाहिजे असतं, हे सगळं आहे इथे. पण आपण ते सगळं उपलब्ध करून देणं, आपण जसं घरातल्या मुलांची काळजी घेतो तशी त्या मधमाशांची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि ते जर केलं आपण तर तुम्हाला नक्की सांगतो की प्रत्येकाला इकडे गावात यावं असं वाटेल. असं आपण काम निर्माण करा जिथे व्यसनमुक्त असेल, कंटामुक्त असेल. आणि मग बाकीच्या सगळ्या सुद्धा योजना आहेत, केवळ मध मधापासूनची उत्पादन असं नाहीत. आदी मंडळाची म्हणजे प्रधानमंत्र्यांनीच घोषणा केलेली विश्वकर्मा योजना आहे, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, ही मध केंद्र योजना आहे, सर्व योजनांमध्ये आपल्याला सहभाग घेता येईल. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला या योजनांमध्ये कसा सहभाग घेता येईल आणि मग खऱ्या अर्थाने मधाचे गाव ही संकल्पना प्रत्यक्ष तेव्हा कार्यरत होईल जेव्हा इकडे या गावातले सर्वजण स्वयंरोजगार शिकतील, स्वावलंबी होतील, आपलं गाव एक असं स्वावलंबी बनू आणि एवढं आपण काम करू की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माहिती मन की बात म्हणतात ना, प्रत्येक महिन्याला मन की बात त्यांचं आकाशवर भाषण असतो. आपण असं काम निर्माण करा की प्रधानमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे आपल्या कामाची आणि मन की बात मध्ये ती वट या भांडणवाडीचं नाव आलं पाहिजे, एवढं काम आपण निर्माण करा, हे व्रत आहे. त्यामुळे आजपासून आपण सर्वांनी ते कामाला लागा. आणि असं म्हणतात की मधमाशीचं एक पोळं आपण नष्ट केलं तर एक गाव नष्ट होतं, एवढं त्या पोळ्याचा महत्व आहे. त्यामुळे इथे ज्याला प्रशिक्षण घ्यायचं त्याला पुढच्या काळात आपण प्रशिक्षण देऊ. आपण काही आपले आदिवासी वनवासी बंधू भगिनी आहेत ते एक वेगळ्या पद्धतीत प्रशिक्षण न घेता काय करा पोळं काढतात, त्यांनी राणीवाशी म्हणते, त्यामुळे त्यांनाही चांगलं प्रशिक्षण देण्याची आमची योजना आहे. योग्य पद्धतीत शास्त्रीय पद्धतीत मधाची पोळी कशी काढायची हे सुद्धा आपण शिकू. मग मेण काढणं आहे, आमच्या जगताप सरांनी सांगितलं ते सगळे पदार्थ आहेत, प्रोपोलिस आहे, ऑइल जेली आहे, सगळे या सगळ्या गोष्टी कशा इकडे आपल्याला त्याचं तंत्रज्ञान आपल्याला प्रशिक्षण मिळेल. आपण मधुबन निर्माण करणार आहोत, आपण माहिती झालं निर्माण करणार आहोत, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकेकी पुढच्या काळात करायच्या. त्यामुळे आपल्या गावची एखादी समिती करा अनौपचारिक, हा प्रकल्प कसा पुढे जायचा आहे. ग्रामसेवकाची मुख्य जबाबदारी आहे, इकडचे सरपंच उपसरपंच आहेत, म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आहेत, या सर्वांनी बसून एकोप्याने हा सगळा विषय पुढे कसा जाईल असं आपण चिंतन केलं पाहिजे. कशा प्रकारे आपण करू, मग पावसाळा सुरू होण्याच्या पृष्ठभूमीवर आपण एक मोठा उद्घाटनाचा कार्यक्रम करू पुढच्या काळात. आज आपण शिवाय आपण आजकडे घोषणा केली पण प्रत्यक्ष काम आपल्याला करायचंय. हे काम सगळं पूर्ण झालं की आपण मोठा सोहळा करू इथे जिल्ह्यातलं सुद्धा त्यावेळेला अनेक लोक येतील आणि मोठा कार्यक्रम करू आपण उद्घाटनाचा जूनच्या दरम्यान सगळ्या निवडणुकाकडे सगळ्या होऊन गेल्या की त्यामुळे त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आज आपण इथे जमूय की कशा पद्धतीने आपण पुढच्या काळात काम करायचं, कशी योजना बनवायची आणि हे सर्व आपल्याकडनं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण ही मधमाशी पालनाची एक चळवळ उभी केली पाहिजे. सगळ्या ठिकाणी मी सांगतो की आपण एक चळवळ उभी करू आणि आपण मधमाशी पालनाचं एक दूध होऊ. मधमाशी पालनाचे दूध याचा अर्थ उद्योग व्यवसायाचे दूध झाले, आत्मनिर्भर भारताचे दूध झाले. आणि आपण सर्वांनी ठरवलं तर आपला हा गाव स्वयंपूर्ण होईल, जे गांधींचं स्वप्न होतं की खेडी स्वयंपूर्ण बनतील तर आपला देश स्वयंपूर्ण होईल. आणि आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री ते सांगतात की भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे. आत्मनिर्भर तेव्हाच होईल जेव्हा इकडचं गाव आपली गावं आपली खेडी ही सगळी आत्मनिर्भर होतील. आणि त्या आत्मनिर्भर होण्याकडे मधमाशी पालनाचा व्यवसाय हा एक महत्वपूर्ण आहे. आणि मधमाशी पालन आणि कृषीचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. मग अशी सांगितलं त्याच्यात पुन्हा मी जात नाही, जिथे मधमाशी आहे ते कृषी उत्पन्न वाढतं
दोघांनी हातात हात घालून गेलो पाहिजे, दोघांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. त्यामुळे अशा सगळ्या निसर्गाचा समतोल, पर्यावरणाचं संतुलन, बेरोजगारी जाणं, या सगळ्या गोष्टी एक छोट्याशा एका जीवामुळे होतात की मधमाशी आहे. त्यामुळे ती आपल्या गावात अधिकाधिक मधमाशी पालन चांगल्या पद्धतीत कसं होईल आणि आपलं एक उत्तम मधाचं गाव कसं होईल पुढच्या काळात आपण सर्वांनी विचार करा, बैठक करा. आपलं खाली मंडळ, आमचं खाली मंडळ सर्व प्रकारचं सहकार्य आपल्याला देईल. आणि इतकंच नव्हे, आज मगाशी सरपंचांशी बोलताना, माजी सरपंचांशी बोलताना विषय निघाला की त्यांनी प्रश्न विचारला होता की इकडचा मत तुम्ही काय करता. तेही तुम्हाला मी खात्री देतो की इकडचा जो मत तयार होईल हा मत आम्ही खरेदी करू, म्हणजे तुम्हाला मधाला सुद्धा किंमत मिळेल. पण तुमची जबाबदारी एवढीच राहील की चांगला मत कसा उत्पन्न होईल, अधिकाधिक सेंद्रिय मत कसा उत्पन्न होईल, मग काही झाड इथे आणखी आपल्याला लावायला लागतील का, ह्या सगळ्या विचार आपल्याला करायचे आणि आपण सर्व कराल. आपल्या सर्वांचा सहभाग ही योजना यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. आज इथे आपण या गावाची घोषणा केलेली आहे. मला सर्वांना विनंती की आपण सर्वांनी याचा सहभाग घ्यावा. आणि उपजिल्हाधिकारी इथे आलेले आहेत, आपल्या तहसीलदार मॅडम आलेले आहेत, सर्वांचं याच्यात सहकार्य आपल्याला मिळणार आहे. मग कृषी आहे, फलोत्पादन आहे, जिल्ह्याचे काही अधिकारी असतील, ग्रामपंचायत असेल, सगळ्यांचं आपल्याला याच्यात सहकार्य मिळणार आहे. आणि सगळ्यांनी मिळून आपण हा सगळा प्रकल्प पुढे नेऊया आणि आपलं एक गाव आदर्श बनवूया असं मला वाटतं. मला खूप आनंद झाला की एका वेगळ्या क्षेत्रात जिथे तेलंगणाची सीमारेषा खूपच जवळ आहे, त्यामुळे अशा एका दूर दरार हिंदीत ज्याला म्हणतात अशा एका गावात मी ते आलो आणि आपल्या सर्वांना भेटून अतिशय आनंद झाला. आणि ज्या सगळ्यांनी इथे नृत्य सादर केलं आल्यावर तेही मला मनापासून आवडलं, त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. मी फक्त त्या नृत्याचं नाव विसरलो, काय म्हणतात त्याला, दंडहार. हा दंडा. आम्ही सर्वांचे मनापासून आभार आहे आणि खूप छान वाटलं. आपण संपर्कात राहू आणि असंच एकोप्याने आज सर्व आपण प्रकल्प पुढे जाऊ. मनापासून धन्यवाद.